हो ते तर सर्व वर्तमानपत्रात आलंच ना, त्याच्या ती सगळ्यांना माहीत आहे की जे सर्व नेते जे अशोक चव्हाणापासून सर्व नेते जे तिकडे गेलेत भारतीय जनता पार्टी बीजेपीच्या सरकारमध्ये काही सामील झाले किंवा त्यांच्यावर गेलेत, ते त्यांचं ठरवूनच होतं की त्या त्यांच्यावरच्या ज्या केसेस आहेत त्या व्यवस्थित बंद करायच्या. पण आता अण्णा हजारे साहेबांनी हा विषय उचललेला दिसतो, पाहू आता काय होतं. तू मला तर असं वाटत की भारतीय जनता पार्टीतर्फेच हे सगळं षडयंत्र चालू असावं असं माझा अंदाज आहे. की आपल्याकडे घ्यायचं, त्यांना परत कोणाला तरी सांगून परत त्यांच्या मागे ससेमिरा लावायचा, त्यांना बदनाम करायचं, असं एकेकाला राजकारणातून उठवण्याचा प्रयत्न त्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीचा दिसतो आहे. त्यांचं जे धोरण जे मला दिसतं की असं आहे की दूध देणे वाली गाय जब तक दूध देती है तब तक उसको चारा खिलाते, और जब दूध देने वाली गाय दूध देना बंद कर देती है तो उसको कसाई के पास भेजने की तैयारी चालू हो जाती है. उसी की तरह ही शायद हो रहा होगा ऐसा मेरा अनुमान है. ठीक है ना, असं काय त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. अजितदादाचा जो गट आहे त्यांना त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे की कोणाला मंत्रिपद द्यायचं कोणाला नाही द्यायचं. मलाही आश्चर्य वाटतं की कारण की त्यांची पहिले तर लोकसभा लढायची छगन भुजबळ साहेबांची इच्छा होती, कारण की छगन भुजबळ साहेब वरिष्ठ नेते आहेत आणि त्यांना ग्रीन सिग्नल दिल्लीवरच मिळाला होता असं सुद्धा वर्तमानपत्रामध्ये आलं होतं, पण एकाएक त्यांना तिकीट नाकारलं नाशिकमधनं. आणि त्याचवेळेस त्यांनी राज्यसभेमध्ये जायचीसुद्धा त्यांची तयारी होती, पण त्यावेळेससुद्धा त्यांना राज्यसभा त्यावेळेस देण्यात आली नाही. आतासुद्धा मला वाटतं की त्यांची राज्यसभेमध्ये जायची इच्छा असणार, पण त्यांना का राज्यसभा देण्यात आली नाही हा आता अंतर्गत त्यांनी सर्व नेत्यांनी एकत्र बसून अजितदादाच्या नेत्यांनी एकत्र बसून चर्चा करून तसा निर्णय घेतला असावा. कसं आहे की साहजिकच आहे, इतके सिनियर नेते त्यांची स्वतःची लोकसभा लढायची इच्छा असताना त्यांना दिली नाही, राज्यसभेमध्ये जायची इच्छा असताना राज्यसभा त्यांना मिळाली नाही. साहजिकच आता बाहेर जरी ते खुलेआमपणे बोलत नसतील तरी मनातून तर त्यांना दुःख नक्की झालं असेल असं दिसतं. नाही नाही नाही, मी तुम्हाला सांगतो पार्लमेंटरी बोर्डामध्ये जेवढ्या मिटिंग झाल्या सुरुवातीपासून तर शेवटल्या मिटिंगपर्यंत दोन जागेचा घोळ चालू होता, एक सांगली आणि एक भिवंडी. आणि दोन्ही जागेसाठी, खास करून सांगलीच्या जागेसाठी शिवसेनेचा आग्रह होता, काँग्रेसचा आग्रह होता. आणि त्या ठिकाणी जयंत पाटील साहेब त्या मतदारसंघातील त्यांचा त्याच मतदारसंघातील ते आमदार असल्यामुळे त्यांनीसुद्धा सांगितलं होतं की ही जागा माझ्या मताप्रमाणे काँग्रेसला द्यायला पाहिजे असा त्यांचासुद्धा जयंत पाटलाचासुद्धा आग्रह होता. संजय राऊत साहेब त्या मिटिंगमध्ये होते, अजून काही शिवसेनेचे लोक होते, त्यांनासुद्धा सांगितलं की माझा जर तुम्ही व्यक्तिगत मत जर घेतलं तरी सांगलीची जागा काँग्रेसलाच दिली पाहिजे असं जयंत पाटील साहेबाचंसुद्धा मत होतं. वारंवार त्यांनी पार्लमेंटरी बोर्डाच्या मिटिंगमध्ये ते मत व्यक्त केलं. पण ठीक आहे, आता तिथे काँग्रेस शिवसेना एकत्र बसून मग शेवटी त्यांनी निर्णय घेतला असेल, पण जयंत पाटला तर आग्रह होता की ती काँग्रेसला सुटावी. त्या प्रत्येक मिटिंगमध्ये मी होतो मला त्याची कल्पना आहे. नाही, अजून काही तशी कुठे चर्चा नाही आहे, तशी कुठे चर्चा नाही. मागेसुद्धा आमचा प्रयत्न तोच होता की बाळासाहेब आंबेडकरांची वंचित महाविकास आघाडी बरोबर यावी, यासाठी महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी प्रयत्न केला, पण शेवटी तसं झालं नाही. त्याच्यामुळे सुरुवातीपासून महाविकास आघाडीची इच्छा होतीच की बाळासाहेब आमच्यावर आले पाहिजे. कसं आहे की लिमिटेड लोकांची काही मिटिंग असेल, असं आहे की जेव्हा व्यापक मिटिंग असते मोठी मिटिंग असते तेव्हा सर्व नेत्यांना बोलावतात. काही लोक काही इश्यूजबद्दल चर्चा करायची असेल, काही नेते एकत्र बसले असतील, पण जेव्हा मोठी मिटिंग राहते महत्त्वाची मिटिंग राहते त्या मिटिंगला सर्व काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेच्या सर्व वरिष्ठ नेत्यांना बोलवण्यात येतं, त्यांची सर्व एकत्र येऊन चर्चा करतात आणि निर्णय घेतात. मी तुम्हाला एक सांगतो की आमच्या महाविकास आघाडीमध्ये कोणी मोठा भाऊ नाही कोणी छोटा भाऊ नाही,
सर्व आम्ही एकत्र आहोत आणि एकोप्याने चांगल्या पद्धतीने काम चालू आहे, अतिशय चांगल्या पद्धतीने आमच्यामध्ये कोऑर्डिनेशन आहे आणि पुढची जी महाविकास आघाडीच्या माध्यमातून पुढची जी विधानसभा आहे ते सुद्धा आम्ही सर्व काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आणि मित्रपक्ष एकत्र मिळून लढू. आणि कुमारस्वामी साहेब बोलले ते एकदम खरी गोष्ट आहे, आम्ही ते 10 वर्षापासून ओरडतो आहे की असं आहे की जो भारताचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी साहेब आहे आणि नरेंद्र मोदी साहेबांना सर्व राज्य समान पाहिजे. ठीक आहे, गुजरात राज्य गुजरातचे ते असल्यामुळे थोडा कल त्यांचा असू शकतो, मान्य आहे, पण हे असतानासुद्धा सर्व राज्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, त्या दृष्टीनं केंद्राचं धोरण त्या पद्धतीचं असावं. पण मधल्या काही काळामध्ये आपण पाहिलं की ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातले मोठे मोठे उद्योग वेदांत फॉक्सकॉनपासून अनेक उद्योग गुजरातला गेले, डायमंड मार्केट गुजरातला गेलं, असे अनेक उद्योग आणि अनेक मोठ्या मोठ्या संस्था गुजरातला गेल्या, त्याच्यामुळे सातत्याने आम्ही आवाज उठवत होतो की अशा पद्धतीनं एकाच राज्याचा जो विकास जर होत असेल तर योग्य नाही. आणि महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र म्हणजे अतिशय विकसित असं राज्य आहे आणि या राज्यामध्ये येणारे मोठे मोठे उद्योग ते जर बाहेर जात असेल आणि महाराष्ट्रातले जे काही नेते आहेत भारतीय जनता पार्टीचे ते जर तोंड उघडत नसेल तर हे सुद्धा अतिशय दुर्दैव आहे. आणि खास करून गुजरातला जे उद्योग जातात त्यांनाच मोठ्या प्रमाणात केंद्र शासनाकडनं मोठ्या प्रमाणात अनुदान द्यायचं आणि बाकी राज्यामध्ये गेलं त्यांना जायचं नाही. त्याच्यामुळे साहजिकच उद्योगांना वाटतं बा की गुजरातमध्ये गेलं तर तिथं आपल्याला अनुदान जास्त मिळेल, तिकडे आपण गेलं पाहिजे. पण हे आतापर्यंत घडलं, पहिले एकतर्फी भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रामध्ये होतं पण आता तशा प्रकारची परिस्थिती नाही. आता अनेक मित्रपक्ष त्यांच्यावर आलेले आहेत, त्याच्यामुळे मित्रपक्षाला सुद्धा त्यांना एकत्र घेऊन त्यांच्याशी चर्चा करून त्यांना निर्णय घ्यावा लागेल. आणि म्हणून कुमारस्वामी जे आता मंत्रिमंडळामध्ये त्यांनी जे वक्तव्य केलं असेच अनेक राज्याचे मंत्रीसुद्धा पुढील काळामध्ये वक्तव्य करतील की अशा पद्धतीनं फक्त गुजरातलाच महत्त्व दिलं नाही पाहिजे, बाकी राज्यांना सुद्धा महत्त्व दिलं पाहिजे. पुढचं सरकार आलं तर आणि शरद पवारांची इच्छा असेल तर मुख्यमंत्री या महिला होतील असं रोहित पवार बोलले. आता निवडणूक अजून 4 महिने निवडणुकीला वेळ आहे, तिकीट वाटपाला वेळ आहे, निवडणूक होईल, आमचे आमदार मोठ्या प्रमाणात निवडून येतील, सर्व तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसतील आणि चर्चा करून निर्णय घेतील. इंटिग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ नागपूर अब नागपूर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ ICU, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मेटर्निटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, dialysis unit, pathology and pharmacy. Our address, Vinoba Nagar, Kharpi Ring Road, Nagpur. Our contact, 866-879-2352-9801-980-100.